नमस्कार मित्रांनो, पी व्ही के स्टुडिओ वनवर आपले स्वागत आहे. तर आज आपण 30 गुणांचा जो आपला ऑनलाईन पेपर आपल्या बॅचमध्ये झाला होता त्याचेच प्रश्न मी तुम्हाला सांगणार आहे. अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत, प्रत्येकाने प्रश्न लिहून ठेवायचे आहेत. त्यातला पहिला प्रश्न आपण आपल्या पेपरमध्ये विचारला होता की महानगरपालिका आयुक्तांना केव्हाही परत बोलवण्याचा अधिकार कोणाला असतो, तर उत्तर आहे राज्य शासन. दुसरा प्रश्न आपण विचारला होता, औरंगाबाद शहर किती दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते, तर उत्तर आहे 52 दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते. तिसरा प्रश्न आपण विचारला होता, कोरोना व्हायरस ही महामारी घोषित करणारे पहिले राज्य कोणते, उत्तर होतं हरियाणा. चौथा प्रश्न, मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले, उत्तर आहे बाळशास्त्री जांभेकर. पाचवा प्रश्न, मोरचूत ही ची रासायनिक संज्ञा कोणती, उत्तर आहे CuSO4. सहावा प्रश्न, कोरोना व्हायरस ही वास्तविक कशाचे कुळ आहे, उत्तर आहे विषाणू. सातवा प्रश्न, कुफ्रच्या पेशी यामध्ये आढळतात, कुठं आढळतात, यकृतमध्ये आढळतात. आठवा प्रश्न, वनस्पतीच्या योग्य वाढीसाठी एकूण किती अन्नद्रव्यांची आवश्यकता असते, उत्तर आहे 16. नवा प्रश्न, केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याचा अधिकार कोणाला आहे, उत्तर आहे राष्ट्रपती. दहावा प्रश्न, रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक कोण आहेत, उत्तर आहे VS पागे. सर्वांनी प्रश्न लिहून ठेवायचे आहेत. अकरावा प्रश्न पहा, जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज कोणत्या नदीवर बांधण्यात येणार आहे, त्या नदीचं नाव आहे चिनाब नदी. बारावा प्रश्न, जगातील पहिला कोरोना पॉझिटिव्ह प्राणी कोणत्या देशात आढळला, उत्तर आहे अमेरिका. तर मित्रांनो, आपण पुढील देखील प्रश्न पाहणार आहोत. तत्पूर्वी बघा, स्क्रीनवर तुम्हाला एक नंबर दिसतोय 9076601254. ह्या नंबरवर जर तुम्हाला कोणाला ऑनलाईन टेस्ट लावायची असेल तर आपल्या ऑनलाईन टेस्टमध्ये सकाळी पेपर होतो, ऑनलाईन पेपर होतो, आणि झालेल्या ऑनलाईन पेपरची PDF तुम्हाला रात्री मिळते, जेणेकरून तुम्ही ती PDF कधीही वाचू शकता. 30 रुपये फी आहे एका महिन्याची. रोज 30 गुणांचा ऑनलाईन पेपर मिळेल आणि 30 गुणांच्या ऑनलाईन पेपरची PDF देखील मिळेल. म्हणजे महिन्यामध्ये टोटल 900 महत्त्वाच्या प्रश्नांची PDF असेल. आणि तुम्ही जे प्रश्न पाहतात ते सर्व प्रश्न आपल्या ऑनलाईन पेपरमध्ये झालेले आहेत. ठीक आहे, चला आपला 13वा प्रश्न बाकी होता. नक्की जे इच्छुक असतील त्यांनी नक्की मला व्हॉट्सअपला संपर्क साधा. 13वा प्रश्न, पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते, उत्तर आहे विलासराव साळुंके. 14वा प्रश्न, भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते, उत्तर आहे सरदार पटेल हे भारताचे पहिले उपपंतप्रधान होते. ठीक आहे, 15वा प्रश्न, महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली होती, उत्तर आहे सत्यशोधक समाज. 16वा प्रश्न, भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याची होती, उत्तर आहे उत्तर प्रदेश राज्याची होती. 17वा प्रश्न, टिंबटिंब हे शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून पित्तरस स्रवते, उत्तर आहे यकृत. 18वा प्रश्न, मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली, उत्तर आहे नारायण लोखंडे यांनी केली. पुढचा, सत्यमेव जयते हे घोषवाक्य कोणी लोकप्रिय केले, उत्तर आहे मदन मोहन मालवीय. 20वा प्रश्न, भारताने आत्तापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने 2 वेळा राष्ट्रपती पद भूषवले, उत्तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद. मित्रांनो, आपले अजून देखील काही प्रश्न आहेत. हे प्रश्न टोटल 30 गुणांचा पेपर असतो. तर मित्रांनो, आपले काही प्रश्न आपण फक्त व्हिडिओच्या माध्यमातून आपण 20च प्रश्न पाहणार आहोत. आणि पुढील जर प्रश्न कोणाला PDF हवे असेल तर नक्की आपल्या टेस्ट सिरीजला नक्की जॉईन करा. जर तुम्हाला डेमो हवा असेल तर तुम्हाला डेमो देखील मी सुरुवातीला देईल. ठीक आहे, चला तर 9076601254 या नंबरवर नक्की मला संपर्क साधा. तुम्ही वेळात वेळ करून हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद.